राज्यातही या संपाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात निदर्शनं सुरू आहेत. मुंबईत वरळी इथं एमए पोद्दार रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी संप केला, तर जे जे रुग्णालयाबाहेर डॉक्टरांनी आणि परिचारिका महामंडळानंही संप पुकारून निदर्शनं केली. अकोल्यातही हा संप सुरू आहे. अकोल्यात आयएमए, इंडियन डेंटल असोसिएशन, राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या संघटनांनी एकत्रित मूक निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चात मोठ्या संख्येनं डॉक्टर सहभागी झाले. नांदेडमध्येही वैद्यकीय महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी, डॉक्टर आणि वैद्यकीय संघटनांनी काम बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या घटनेतील आरोपीला तत्काळ शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. बुलडाण्यातही ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. निमा संघटनेसह डॉक्टर आणि महिलांच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. आम्हाला फक्त आमची कलीगसोबत जे झालं आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणी म्हणजे सेफ नाही आहे त्यासाठी, आणि त्यांना ह्या साईडची माहिती आहे की काय होणार नाही, पण त्यांना फक्त सपोर्ट द्यायला आज आम्ही ते सगळे जमा झालो आहे. त्यामध्ये कुठलाही पेशंटला आम्ही कोणी त्रास देत नाही, एक त्रास होतो आहे लोकांना, पण आम्ही त्यांना सर्वांना सॉरी म्हणतो, पण एका दिवसासाठी आम्ही हे जे काही करतो आहे यामध्ये काहीतरी कोणासोबत म्हणजे सपोर्ट येईल, आवाज येईल की कोणीतरी त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे काही ना काही गव्हर्नमेंट काहीतरी चेंजेस होईल, काहीतरी जे लॉ आहे ते स्टिक करण्यात येईल. जी काही घटना झालेली आहे कलकत्त्याला, त्यांचा आमचा पूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील सगळ्या परिचारिकांना आम्ही त्यांचा निषेध करतोय, आणि जी काही मांडणी भूमिका घेतलेली आहे त्यांच्या सोबत आम्ही आहोत. त्यांची जी दिशा असेल त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, सध्या तरी आम्ही त्यांच्यासोबत पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. याच्यानंतर काळी फित लावून आम्ही काम करणार आहे, आणि त्यांनी जर सांगितलं आम्हाला की आपण काम बंद करायचं आहे, त्याहीसाठी आम्ही सगळं राज्यभरातून आमच्या नर्सेस त्यांना सपोर्ट करतील असं आम्ही महाराष्ट्राच्या परिचारिका संघटनेकडून सांगतोय. पश्चिम बंगालमध्ये अत्याचार झाला आणि अत्याचार करून निर्गुण खून करण्यात आला, ही बाब संपूर्ण महिला जातीला काळीमा फासणारी आहे, आणि याच्या निषेधासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी सर्व महिला जमलेल्या आहोत. तिला न्याय देण्यात यावा ही आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे तिथे काहीतरी सुरक्षा असली पाहिजे दवाखान्यामध्ये, की पोलीस यंत्रणा तिथे असली पाहिजे की महिलांच्या सुरक्षिततेसाठी.